माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या MIM नगरसेवकाला महापालिकेत शिवसेना भाजप नगरसेवकांनी बदलून काढलं. मात्र आता मार खाणारा मतीन तुरुंगात आणि मारणारे मोकाटका असा सवाल MIM उपस्थित केलाय. वाजपेयींच्या निधनानंतर श्रद्धांजलीला विरोध करताच औरंगाबाद महापालिकेत असा राडा झाला. भाजपच्या 5 नगरसेवकांनी MIM नगरसेवक मतीनला बदडून काढलं. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत मतीनला कारागृहात धाडलंय. मात्र आता कारवाईबाबत MIM नाराजी व्यक्त केली आहे. ज्या कॉर्पोरेटरला मारण्यात आलेला आहे त्याच्यावर केस करण्यात येते, त्याच्यावर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. म्हणजे हे सरकार हे कसला लॉ अँड ऑर्डर प्रमाणे चालत आहे का गुंडा राज इथे आहे हे आम्हाला एक प्रश्न उद्भवतो आहे. आणि आम्ही आता न्याय पोलिसांकडून मागणार नाही, आम्ही कोर्टाकडे जाणार आहे. दुसरीकडे मतींवरील कारवाई बाबत भाजपनं पोलिसांचं अभिनंदन केलंय. इम्तियाज जलील कधी म्हणतो की ते पक्षाची पॉलिसी नाही आहे, मग त्याची हकालपट्टी का केली नाही आतापर्यंत. मग आता सांगतो की आमच्या नगरसेवकाला मारलं त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरती, आम्ही बेल घेतली. प्रशासनाला जे योग्य वाटलं त्यांनी योग्य केले आणि प्रशासनाचं मी अभिनंदन करतो. प्रशासनाने अजून कडक व्हावं, कायदा आणि सुव्यवस्था कुठं शहराची खराब होऊ नये हे प्रशासनाने बारीकीने लक्ष द्यावं. आधी मतींना पाठिंबा नसल्याचं जाहीर करणारी MIM आता कारवाईनंतर नाराजी व्यक्त करते. त्यामुळे MIM मतींच्या वागणुकीला पाठिंबाच होता का असा सवाल उपस्थित होतोय. हा वाद आता पेटण्याची चिन्ह आहेत. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.